भारतीयांना आता आणखी एक स्वदेशी लस मिळणार आहे. विशेष म्हणजे ही लस इंजेक्शनद्वारे दिली जाणार नाही आहे. पाहूयात कोणती आहे ही लस आणि तिची खासियत नेमकी काय. ना सुई ना वेदना. आता आली जगातील पहिली डीएनए लस. 12 वर्षांवरील मुलांसाठी अत्यंत प्रभावी. कोरोना विरोधातल्या लढाईत भारताच्या हाती आता आणखी एक रामबाण लस आली आहे. या लसीचं नाव आहे झायकोव डी. अहमदाबादच्या लॅबमध्ये तयार झालेली ही लस संपूर्ण स्वदेशी असून लहान मुलांसाठी प्रभावी असल्याचा दावा केला जातोय. झायकोव डीच्या आपत्कालीन वापराला देशात परवानगी मिळाली आहे. या लसीची खासियत म्हणजे ती पहिली डीएनए लस आहे. ही लस इंजेक्शन मधून दिली जाणार नसल्यानं कोणत्याही वेदना होणार नाही. शिवाय ती 2 ते 8 डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवता येईल. 12 वर्षांवरील सर्वांसाठी ही लस अत्यंत प्रभावी ठरेल असा दावा झायडसनं केलाय. देशात 28,000 लोकांवर लसीची चाचणी करण्यात आली. त्यात ही लस 66.6% परिणामकारक असल्याचं दिसून आलंय. झायकोव डीचे 4-4 आठवड्याच्या अंतरात 3 डोस दिले जातील. The vaccine is very stable at 2 to 8 degrees. The vaccine is stable for at least 3 months at 25 degrees. The vaccine can go through freezing and thaw cycle. So if accidentally the vaccine is frozen and if it's then made to use, it still can be used. With we have no concerns related to that with our current studies that we have done. आतापर्यंत भारतात 5 लसींच्या वापराला परवानगी देण्यात आली आहे. या 5 ही लशी इंजेक्शनद्वारे दिल्या जातात. मात्र झायकोव डीच्या रूपात पहिल्यांदाच भारतीयांना इंजेक्शन रहित लस मिळणार आहे. शिवाय ती डीएनए स्वरूपात असल्यानं तिची परिणामकारकता जास्त असेल अशी आशा करायला हरकत नाही. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. लाल मातीतली कुस्ती म्हणजे कोकणातल्या 1,800 गणेश भक्तांसाठी भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबईतल्या दादरहून स्पेशल मोदी एक्सप्रेस ट्रेनची व्यवस्था केली आहे. दादर ते सावंतवाडी दरम्यान ही ट्रेन धावणार आहे. 1,800 गणेश भक्तांना या ट्रेननं मोफत प्रवास करता येणार आहे. प्रवासात सर्व प्रवाशांना एक वेळ जेवणाची मोफत सोयही केली जाणार आहे. 27 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान या गाडीसाठी बुकिंग करता येईल. अकोल्यात सेल्फीच्या नादात एका तरुणाच्या जीवावरती बेतलेला आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील वारी हनुमान इथं ही घटना घडली आहे. सेल्फी काढत असताना हा युवक तोल जाऊन नदीत पडला. पोहता येत नसल्यानं तो वाहून गेला. तरुण वाहून जाताना अनेक जण पाहत होते, मात्र कुणीही त्याला वाचवायचा प्रयत्न केला नाही. वाहून गेलेल्या तरुणाचं नाव अद्याप कळू शकलेलं नाही. सह्याद्रीची उंची म्हणजे See you.